देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। विश्वजीत कदम भाजपात जाणार का? शिवसेना आमदारांच्या बंडाळीनंतर राज्यातल्या सत्तेची उलथापालट झाली, सत्ता बदलली, महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि भाजप व शिंदे गटाचं सरकार आलं। त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसचे 25 आमदार फुटणार असल्याची चर्चा जोरात आहे। राज्यसभा व विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांची मते फुटली होती। याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आरोप केले होते। काँग्रेसचे जे आमदार फुटणार आहेत त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांचेही यात नाव आहे। यांच्या नावाची चर्चा जोरात आहे। त्यांनी विधान परिषदेला भाजप उमेदवारालाच मत दिल्याची व ते काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सध्या होत आहे। या चर्चेने सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे। विश्वजीत कदम यांचे सासरे सध्या ईडीच्या रडारवर आहेत। या निमित्ताने त्यांची दुखरी नस ईडीकडून दाबली जात असल्याचं बोललं जात आहे। सांगली जिल्ह्यातील पतंगराव कदम हे काँग्रेसचे जुने व ज्येष्ठ नेते। काँग्रेसच्या सत्ता काळात सातत्याने ते कॅबिनेट मंत्री राहिले आहेत। ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही होते। काँग्रेसचे ज्येष्ठ व वरिष्ठ जे नेते होते त्यात पतंगराव कदमांचा वरचा नंबर लागतो। विश्वजीत कदम हे त्यांचे सुपुत्र, त्यामुळेच त्यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली। सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून विश्वजीत कदमांकडे पाहिलं जातं, पण त्यांच्याच भाजप प्रवेशाच्या चर्चेने सर्वत्र खळबळ माजली आहे। 5-6 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विश्वजीत कदम यांना लोकमतच्या कार्यक्रमात भाजप प्रवेशाची जाहीर ऑफर दिली होती। त्यावेळी विश्वजीत कदम यांनी अतिशय नम्रपणे ही ऑफर धुडकावत, दादा माझ्या रक्तातच काँग्रेस आहे, मी काँग्रेस कधीच सोडणार नाही असे बाणेदार उत्तर दिले होते। आमच्याकडनं ऑफर आहे दादा, ऑफरसाठी मनापासून धन्यवाद, पण रक्तात काँग्रेस आहे, काँग्रेस कधी सोडणार नाही। ज्यावेळी सुजय विखे पाटलांनी भाजप प्रवेश केला तेव्हा विश्वजीत कदम यांच्या या बाणेदार उत्तराचा व्हिडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली होती। आता त्यास विश्वजीत कदमांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात आहे। विश्वजीत कदम खरंच भाजपात जाणार का? रक्तात काँग्रेस असलेले विश्वजीत कदम भाजपच्या दबावाच्या राजकारणाला बळी पडणार की सच्चा काँग्रेसवाला असल्याचं सिद्ध करणार? विश्वजीत कदम खरेच भाजपात जाणार का? त्यांचाही सुजय विखे होणार का असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत। सध्या विश्वजीत कदमांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मात्र जोरात आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।